साक्षात शब्दप्रभू अशा बाबासाहेब पुरंदरे यांची सून आणि प्रतिथयश लेखिका चित्रलेखा पुरंदरे या काही अपरिहार्य कारणास्तव या कार्यक्रमास उपस्थित राहू नाही शकल्या, तर त्यांनी आपलं मनोगत एका पत्राद्वारे व्यक्त केलंय, जे मी आता तुम्हा सर्वांना वाचून दाखवेन. डॉक्टर चित्रलेखा पुरंदरे पर्वती पुणे. श्रोते हो, याचा एक खास संदर्भ पुढे आहे, त्यामुळे मी मुद्दाम हा मांडा वाचलाय. प्रिय सौ अश्विनी रोहित कुलकर्णी, स्नेहपूर्वक वंदन. सर्वस्वाच्या समर्पणातच स्त्रीच्या आयुष्याची सार्थकता असते, हे वचन श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या धर्मपत्नी श्रीमंत काशीबाई साहेब पेशवे यांनी आपल्या आचरणातून सिद्ध केलं असूनही समकालिकांकडून त्यांना न्याय मिळाल्याचं आढळत नाहीये, याची खंत वाटली होती. परंतु आज एका विशेष घटनेमुळे ती दूर झाली. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुण मुलीनं अतिशय अभ्यासपूर्वक या ऐतिहासिक व्यक्तिमत्वावर लेखन केलंय. मला तुमचं म्हणजेच अश्विनीचं फार कौतुक वाटतंय. नवीन पिढीचं मला अनेक बाबतीत कौतुक तर वाटतंच, पण त्याबरोबरच त्यांच्या प्रयोगशील सृजनात्मक विचारसरणीची पोहोच विज्ञान युगाच्या बरोबरीनं इतिहासालाही समांतर आहे याचं विशेष वाटलं. आज तुम्ही लिहिलेल्या श्रीमंत पेशवे काशीबाई साहेब या चरित्रात्मक ग्रंथाचं प्रकाशन होत आहे याचा खूप आनंद, त्यासाठी अनेक अनेक सदिच्छा. या विषयावर लिहावंसं का वाटलं यामागचं कारण जाणून घेण्याची खूप इच्छा आहे, ती प्रत्यक्ष भेटीत पूर्ण होईलच. या निमित्तानं या विषयीची एक जुनी आठवण नव्यानं झाली. श्रीमंत सौभाग्य संपन्न काशीबाई साहेब या कोथरूड येथील मृत्युंजयेश्वराच्या मंदिरास दर्शनास जात असताना त्यांनी पुण्याच्या दक्षिणेस असलेल्या टेकडीवरील गर्दी पाहून चौकशी केली असता त्यांना तिथं पर्वताई भवानी देवीचं छोटस देऊळ असून देवी नवसास पावते असं समजलं. त्या देवीला बाईसाहेबांनी त्यांच्या पायाचा विकार बरा होण्यासाठी नमस केला आणि त्या बऱ्या झाल्या. त्यानंतर त्यांनी चिरंजीव श्रीमंत नानासाहेब पेशवे यांना तिथं देऊळ बांधण्यास सांगितलं. त्यानुसार पर्वती टेकडीवर शिवपंचायतनाबरोबरच श्री जनार्दन विष्णूचं मंदिर बांधलंय आणि श्रीमंत पेशव्यांनी पुरंदरे घराण्याला तह्यात श्री विष्णू मंदिराचं वतन देऊ केलं. पुरंदऱ्यांच्या पिढ्यांनी त्या वतनाचा सन्मानच केला. नुकत्याच झालेल्या श्रीमंत उदयसिंहराजे पेशवा यांच्या भेटीमुळे याला उजाळा मिळाला. पुरंदरे घराण्याची प्रतिनिधी म्हणून मी श्रीमंत पेशवा साहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. आज तुमच्या या ग्रंथ प्रकाशनामुळे सोनेरी स्मृतींचे पुनश्च स्मरण झाले. धन्यवाद. अश्विनीताई, तुम्ही असेच पुढे लेखन करत राहा हीच शुभेच्छा. या समारंभाला उपस्थित राहण्याची आंतरिक इच्छा असूनही येऊ शकले नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. धन्यवाद पूर्वक आपली चित्रलेखा पुरंदरे.